ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मितीच्या शताब्दी प्रकाशन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक कोल्हापूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. आपल्यातील साहित्य कोल्हापूरमध्ये जन्माला आल्याचं सांगत कोल्हापूरमध्ये पहिला लेख प्रसिद्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. साहित्यिक म्हणून वाटचाल याच भूमीतून झाली, याच भूमीत पहिलं पारितोषिक मिळालं. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. जे वाङ्मय हृदयातून निर्माण होतं ते हृदयापर्यंत पोहोचतं, त्याची शिकवण साने गुरुजींकडं मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना संवेदना बाजूला ठेवून लेखकाला वागता येत नाही. मूल्याधिष्ठित राजकारण आता राहिलं नाही, सध्या धर्माचं राजकारण केलं जातंय. धर्म ही व्यक्तिसापेक्ष बाब आहे, त्याचं राजकारण करणं हे पाप आहे. देशाचा नागरिक म्हणून देशाचं संविधान प्रथम, मग आपले धर्म सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जर संविधान संपलं तर देश संपेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. संविधान हा एक सूर्य आहे आणि सूर्य काय करतो, सूर्यप्रकाश देतो. संविधानाने आपला लोकशाही निमित्ताने लोकशाहीच्या रूपाने सूर्यप्रकाश दिलेला आहे. सूर्य नसेल तर प्रकाश नसेल, प्रकाश नसेल तरी जगामध्ये काही उरणार नाही. त्यामुळे संविधान हे आपण सूर्यासारखं मानलं पाहिजे आणि लोकशाही सूर्यप्रकाशासारखी मानली पाहिजे. आणि सूर्यप्रकाश आणि सूर्य जोपर्यंत या विश्वामध्ये विद्यमान आहेत तोपर्यंत या देशाची लोकशाही संविधान अखंड आणि अभेद राहावं. सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी बोलताना 1952 पासून आपण निवडणूक पाहत आलोय. आता खूप बदल झालाय. समाज मन आणि राजकीय मन दोन्हीमध्ये मोठा बदल दिसून येतोय. एक साहित्यिक म्हणून सध्याच्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते पाहून वाईट वाटतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आणि आजच्या राजकारणाकडे पाहिल्यानंतर खरोखर मी गेली 70 वर्ष, 90 वर्ष माझं होऊन गेली आहेत, मला वाईट वाटतं. वाईट वाटतं एका शब्दामध्ये सगळं आलं की वाद या देशाला सोन्यासारखं लखलखीत असं संविधान मिळालेलं आहे, हिऱ्या मोत्यांसारखी लोकशाही मिळालेली आहे, ती कलंकित करणं हे आमचं काम नाही, ते कलंकित होता कामा नये अशा ठाम मताचा मी आहे. आणि मी आशावादीसुद्धा असल्यामुळे हे आतापासून आता जे आजूबाजूचं जे अंधाराचं जाळं आहे ते लवकरच फिटेल आणि लोकशाही आणि संविधान शुद्ध विशुद्ध वातावरणामध्ये पुन्हा वाटचाल करू लागेल. समाजाचं मन बदलेल, राजकारणाचं अंतरंग बदलेल आणि हा देश या देशा जगामध्ये एक बलशाली लोकशाही प्रधान संविधान प्रधान देश बनून राहील अशा तऱ्हेचे मला या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी खूप खूप आशा वाटते. लहानपणी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असल्याच्या आठवणींना उजाळा देत त्या ठिकाणी शिकलेलं एक चलुकानू वर्तित्व हे शब्द आपल्या शब्दकोशातून नष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. एक चालुकानू वर्तित्व हा शब्दचमुळे आपण त्याज्य मानला पाहिजे. एक चालुशाही वर्ती याचा अर्थ की लष्करी, लष्करवाले कसं करतात की शत्रू दिसला की फायर म्हटल्यानंतर कॅप्टन फायर म्हणतो आणि सोल्जर लोक गोळ्या सोडतात. का गोळ्या सोडतो, कुणावर सोडतो, कोण आपले शत्रू हे विचार करत नाहीत त्याच्यावर, तसं होता कामा नये. आपण लोकशाही पाळणारे लोक आहोत, आपण लोकांचा विचार एकाचा विचार चालणार नाही, अनेकांचा विचार समाजापेक्षा एकापेक्षा समष्टीचा विचार केला पाहिजे आणि समष्टीतूनच लोकशाही आणि संविधान टिकून राहील असं मला वाटतं. म्हणून एक चालकानं वर्तित्व हा शब्द माझ्या शब्दकोशातून नष्ट झालेला आहे. यावेळी डॉक्टर चंद्रकुमार नलगे, कवी अशोक नायगावकर, डॉक्टर सुनीलकुमार लवटे, प्रदीप ढवळ, रामचंद्र पाटील, अनिता नलगे, उदय कुलकर्णी, मारुती फाळके, युवराज कदम, संग्राम निकम, विभव नलगे आदी उपस्थित होते.